देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर फास्टॅग योजना चालू केली आहे. या योजनेमुळे टोल नाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होईल. मात्र वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोल नाक्यांवर वाहन चालकांना मोठ्या रांगांना सामोरे जावे लागते. सध्या टोल नाक्यावर मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे वाहन चालकाच्या गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी वन नेशन वन फास्टॅग योजना चालू करण्याचा निर्णय घेतला. याच योजनेचा सहर्ष स्वागत वाहन चालकांनी केलाय. फास्टॅग नोंदणी केल्यानंतर 5 वर्षापर्यंतच काम करणार आहे, त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे. फास्टॅगची उपलब्धता 22 बँकांच्या शाखांमध्ये याची सुविधा असेल. यात SBI, ICICI, ॲक्सिस बँकांच्या शाखांचा समावेश आहे. पेटीएम, ॲमेझॉन सारख्या ऑनलाईन पोर्टलवरही फास्टॅग मिळणार आहे. वाहनांवर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोल नाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनद्वारा टोल नाक्यावर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनांवरील टॅग वाचेल आणि टोलचे पैसे वाहनधारकांच्या खात्यातून जातील. पैसे खात्यातून जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल. आता आम्हाला हमेशा या एक्सप्रेस हायवेवर धावावं लागतं. कुठल्या ना कुठल्या कारण मुंबईला जाणं, कोल्हापूरला जाणं, अशा वेळेस टोल हा भरावाच लागतो. आणि टोल भरत असताना बऱ्याचदा असं सुट्टीच्या दिवशीच आम्हाला जाणं पडतं आणि त्यावेळेस नक्की प्रत्येक टोल नाक्यावरती ट्रॅफिक जाम असते आणि त्या ट्रॅफिकमध्ये भरपूर वेळ जातो. पण हे जे फास्टिंग कार्डचं जे सरकारने ही योजना राबवलेली आहे, ही बाहेर देशातसुद्धा चांगल्या प्रकारे या योजनेनं अंतर्गत त्या वाहतूक सुरळीला चांगला एक त्यांना प्राधान्य भेटलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याच्यातनं काहीतरी आउटपुट निघेल आणि प्रवाशांना कमीत कमीत वेळ लागेल आणि आपला आपला प्रवास सुखाने करता येईल. फास्टिंग ही संकल्पना मुळातच चांगली आहे, जेणेकरून एक्सप्रेसवेवर आम्ही जेव्हा मुंबईला साईटला वगैरे जातो तर नेहमी आम्ही टोलचं बघतो. टोल नाक्यावर भरपूर लाईन लागलेली असते तर त्याने काय होणार आहे की गर्दी कमी व्हायला मदत होईल. आणि फास्टिंग संकल्पना मुळात चांगलीच आहे, जेणेकरून वेळ वाचन आणि खूप मोठ्या लाईनी लागत होत्या त्या सगळ्या बंद होतील.